आमच्यासाठी गवत आहे, आमचं सोनंच आहे. आता हे गवत आहे ना, आज महिना दोन महिने आहे, तुम्हाला बिलकुल दिसणार. तारचा पंजा लावून ओढ्याला ओढून घेतो आणि मोठ्या मोठ्या थप्प्या लावतील मग ते गाई म्हशींना. पूर्ण हे जे गवत आहे आमचे माळमात आहे जमिनी, कारण जिरायत जमीन असल्यामुळे एवढी खास भारी जमीन नाही. हो, बरड जमीन आहे, त्याच्यात पेरलं तर काही एवढं पाहिजे निघत नाही. याच्यात गवतच संगोपन करतो. गावात दुग्धव्यवसाय असल्यामुळे दुग्धव्यवसायवाले कोणीतरी त्या गवताचं घेऊन जाता. हो, एक ट्रॅक्टर गवत घेऊन 7-8 हजार मिळून जाता. हो, 2-5-10 ट्रॅक्टर तर गवत जमतं. आता तुम्हाला माहिती की आज आमदार काय काय आम्ही गवत कापलं नाही, ते विकून टाकलं म्हशी डोर चारणारांना, ते 60 हजार रुपयाला विकून टाकले. आमच्याकडे त्यानं मूळ व्यवसाय दुग्ध व्यवसाय, पूरक शेती करतो आम्ही. काही ठिकाणी शेतीत पूरक दुग्ध व्यवसाय असतो. हो, या आता आमच्या परिसरात ज्या जंगलाच्या ज्या आजूबाजू लोक आहेत ना, यांना तुम्हाला माहिती शेतीमध्ये काय नाही पिकत, त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये जास्त आहे वाटतं. कारण जंगलात जंगल आहे, कापून आणलं तरी डोरा टाकतात, सोडून चारून आणलं तरी चालतं. 2-5 वर्षा पहिले जंगलात ना गवत नव्हतं, काहीच नाही, चारा नाही, काही नाही, झाडं म्हणजे एक खराब झालेला जंगल होता तो. त्या जंगलाला मग येवासुद्धा फाउंडेशनवाले आलेत, यांनी तुम्हाला माहिती या जंगलाची थोडीशी काय मला वाटतं कोणता त्यांच्या पद्धतीने काय ते त्यांनी दत्तक घेतलं होतं, काय केलं त्याने आम्हाला सांगता येणार. पण त्यांनी ते देखभाल केली, आज तुम्हाला आमच्या जंगलात गवत झाले, असं गवत जंगलात झाले. खेडी जर सजन झाली तर हा देश सजन. आणि पूर्वी ती सधनता ह्या खानदेशात होती आणि ती होती या लळींकुळणाच्या भोवशात. कारण लळींकुळणात अंजनाचा पाला आणि सकस गवत आणि या गवतावर ह्या पाल्यावर दुग्ध व्यवसाय या लळींकुळणाच्या सगळ्या गावात. म्हणजे एवढं दूध उत्पादन सकस दूध व्हायचं की दररोज मुंबईला 2 लाख लिटर दूध या धुळ्याहून जायचं. तर ह्या सगळ्या अंजनाच्या पाल्याच्या भरोशावर आणि या सकस गवताच्या भरोशावर या सगळ्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दूध उत्पादनाचा जोरदार व्यवसाय आणि त्याच्यावर महाराष्ट्रात धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाने महापूर आणला. म्हणजे महाराष्ट्रात दुधाचा महापूर आणला तो या धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाने आणि आणला तो या लळींकुळणाच्या अंजनाच्या पाल्या आणि सकस दूधाचा आहार. जे म्हशीवाले आहेत ना दुग्ध व्यवसाय गाई म्हशीवाले यांना विकून टाकले, ते म्हणजे चारायला दिलं, कापलं नाही यावर्षी, चारायसाठी देऊन टाकलं त्यांना. हो, आणि ते चारून आज आपलं आपलं क्षेत्र आपल्याजवळच. हो, ते काय नाही म्हणजे आम्हाला तेवढा गवताचा फायदा होतो, दुसरं काही शेती जमीन दुसरं काही मिळत नाही. गवत विकून किंवा गवत चाराला देऊन त्याचा फायदा तेवढंच योग काय करून. गवताची शेती म्हणजे आम्ही शेती नाही केली, हे तुम्हाला माहिती का नॅचरली, कारण त्याला पेरावं लागत नाही, याला नाही खत नाही पाणी काही द्यायचं, निसर्गानं नैसर्गिक येते. उतरलं गवत जेव्हा पाणी पडतो वाढून गेलं मग तुम्हाला माहिती आता नागरणं वखरणं. आता एवढी 14 एकर जमीनला 1 एकर नागरण्यासाठी तुम्हाला माहिती 1000 रुपये लागतात. त्याला तुम्ही रोटो रन मारा 1000 परत, पेरणीला 1000 रुपये. मग तुम्हाला माहिती असे 14 एकरला तुम्हाला माहिती 5-50 हजार खर्च करायचे आणि तुम्हाला माहिती 5-50 हजाराची बी कमाई नाही होत. मग त्याच्यापेक्षा आम्हाला 50-60 हजार रुपयाचं गवतच होऊन जातं ना. पावडर बँक आहे लळींगजवळ,
ही जशी आपली पैशांची बँक आहे तशी ही गवताची बँक होती। कारण पूर्वी इतकं सदन लळींकुरण होतं, तो सगळा चारा कापून या बँकेत फॉर्डर बँक गवतपत्री ते गवत नाशिकपर्यंत तर मुंबईपर्यंत जायचं आणि परिसरच्या सगळ्या लोकांना भेटायचे ते। तर आज एक काडी भेटत नाही त्या ठिकाणी। शेवरी, तरोटा, आघाडा असे नाशिवंत गवत उगाले आहेत। वॉटर बँक उद्ध्वस्त झाली। मी सांगतो माझ्या छातीवर एक बिल वर म्हटलंय माणूस वाचवण्यासाठी आणि खाली म्हटलंय जंगल जमीन जल म्हणजे पर्यावरण। कारण पर्यावरण शास्त्राप्रमाणे हे जे सगळे घटक आहेत पर्यावरणाचे, याच्यातला एखादी घटक कमी झाला किंवा एखादी घटक वाढला त्याचा दुष्परिणाम दुसऱ्या घटकांवर होतो। म्हणून हे सगळे घटक जिवंत असणं, कार्यरत असणं, जिवंत म्हणजे कार्यरत तरच पर्यावरण साधणार आहे।